रखरखत्या उन्हात रस्त्यावरील पाणपोळीवर तहाणेने व्याकुळ झालेली एक गाय उभी आहे. यावेळी तिथून एक व्यक्ती येते आणि ती गायीला ज्या प्रकारे मदत करते ते पाहून अनेकांनी या जगात खरंच माणुसकी अजून शिल्लक आहे असं म्हटलंय. तहानलेली एक गाय रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणपोळीवर पाणी पिण्याचा प्रयत्न करत असते. तिला नळ उघडता येत नसल्यानं पाणी पिण्यास अडचण होते. पाण्यासाठी गायीची सुरू असलेली धडपड पाहून रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती तिथे येते आणि गायीचं पाणी पिऊन पोट भरत नाही तोपर्यंत नळ दाबून आपल्या हाताच्या उंजळीनं तिला पाणी भरवते. राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागलाय. अशा स्थितीत लोकांना सकाळी 11 वाजल्यापासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतायत. यात दुपारच्या वेळी घराबाहेर पडणंही नकोसं झालंय. माणसांनाच इतका त्रास होतोय तर जनावरांना किती होत असेल विचार करा. तीव्र उष्णतेनं वारंवार तहान लागतीय. माणूस असो वा प्राणी प्रत्येकाला पाण्याची गरज असते. पण माणूस कुठूनही कोणाकडूनही पाणी मागून पिऊ शकतो पण मुक्या प्राण्यांना अडचणी येतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.